भलती चर्चेत आहे। शिवसेनेला मलिष्काचं हे गाणं चांगलंच झोंबल्याने त्यांनी तिच्या घरी डेंग्यूच्या अळ्या शोधून तिच्यावर दंडात्मक कारवाई केली, त्यामुळे मलिष्काला सेनेनं लक्ष केल्याची चर्चा सुरू झाली। आणि या सगळ्या गोष्टींकडे मलिष्का नक्की कसं पाहते ते खुद्द आम्ही तिच्याकडनं जाणून घेतलंय। तिचा आवाज सगळ्या मुंबईला परिचित आहे, तिचा आवाज लाखोंना आवडतो, पण एका पक्षाला मात्र तिचा आवाज जामच खटकलाय, कारण त्यांना वाटतंय की तिने त्यांच्यावर टीका केली। आपण बोलतोय मलिष्काबद्दल। मी सध्या आलेले आहे रेड एफ एमच्या ऑफिसमध्ये, जिथं मलिष्का आपल्यासोबत बोलणार आहे। मलिष्का, तू हे जेव्हा गाणं बनवलं होतं त्यावेळेला तुला वाटलं होतं या गाण्यावर एवढा मोठा बवाल होईल? जसा बवाल झाला होता तसं नाही वाटलं होतं, मला वाटलं की लोकांना आवडेल, कारण हा गाणा तू ऐकलेस आणि लोकांच्या सेंटिमेंटला रिफ्लेक्ट करतो हा गाणा अकॉर्डिंग टू मी, तर मला वाटलं की लोकांना आवडेल, पण मला इतकं काय होणार हे ऑफकोर्स काहीच, म्हणजे मला फक्त आय एम सरप्राईज्ड, मी खूपच सरप्राईज झाली। बरं, हे गाणं बनवताना, म्हणजे हे गाणं तू लिहिलेलं आहेस की इतर कोणी लिहिलेलं आहे, आणि हे गाणं बनवताना पर्टिक्युलर BMC ला टार्गेट करायचं असं काही डोक्यात होतं तुझ्या? आम्ही ना रेड एफ एम 93.5 वर, मी तुम्हाला एकदा परत सांगते, मी इकडे आली तेव्हा खूप पाऊस पडत होतं। आय केम इन 2005 जेव्हा यु नो रेन झाले होते, आणि 26 जुलै, द वन दॅट मुंबई विल नेवर फॉरगेट। त्याच्यानंतर आपण वी ऑलवेज बीन टॉकिंग अबाउट द रेन्स, म्हणजे काही नवीन नाही त्यात। आम्ही पॉटहोल उत्सव केला आहे, आम्ही पॉटहोल्सकडे गेलो आहे, कॉर्पोरेटर्सला तिकडे घेऊन गेलो आहे, भरून टाकलो आहे पॉटहोल्स त्यांच्याबरोबरच, देव साईड थँक्यू टू अस। तर ही नवीन गोष्ट नाही आहे। गाणी पण आम्ही एव्हरी इयर आम्ही बनवतातच। दिस इयर अगेन यु नो ते सोनू सॉन्ग खूप पॉप्युलर झालं होतं, सगळीकडे ते सोनू 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 झालं होतं, बट वी डिसाइडेड की ग्रेट, इट्स अ पॉप्युलर सॉन्ग, आणखीन एक त्याचं करून काय करायचं। तसंही आम्ही गाणं बनवतातच, अँड वी हॅड ऑलरेडी स्टार्टेड अ कॅम्पेन अबाउट पॉटहोल्स इन मुंबई, तेव्हा गाणं स्वाभाविकच होतं। इट्स जस्ट दॅट द पॉप्युलर सॉन्ग गॉट मोर पॉप्युलर, तितकंच झालं, आणि दॅट वॉज इट। तुला माहिती, मग त्याच्यानंतर काय झालं? अगदी खरं आहे, पण ज्या वेळेला हे सगळा बवाल इकडे होत होता त्यावेळेला तू मुंबईत नव्हतीस, त्यामुळे इकडे जे काही घडतंय ते तुझ्या कानावर नक्कीच पडत असेल, तू तिकडे होतीस परदेशात, काय वाटलं तुला एवढा सगळा जो राडा या ठिकाणी सुरू होता त्या सोशल मीडिया? ब्रो, हा गाणं म्हणजे जेव्हा बनवलं होतं तेव्हाही मी इकडून जातानाच मी बघितलं किती लोकांना आवडायला सुरू झालं होतं, पण सोशल मीडिया आहे तर तुम्हाला कधीच यू कॅन नेव्हर बी आउट ऑफ द लूप, तर तिकडे पण सोशल मीडिया चालतोच। इनफॅक्ट मला तिकडे लोकांनी, किती लोकांनी जे इकडून तिकडे गेलेत त्यांनी मला सांगलं अरे तू तीच आहेस ना, तर टाइम स्क्वेअरमध्ये, आणि लोकांनी माझ्याबरोबर फोटो घेतलं सेंग ओ दॅट सॉन्ग वी लव इट, बिकॉज आम्ही मुंबई करू यु नो मुंबईकर आहोत अँड वी कम हिअर अँड ऑल ऑफ दॅट, आय वॉज लाईक या सुपर्ब ऑल, तर मला सगळं कळलं तिकडे, देर वॉज नथिंग दॅट आय डिड नॉट नो। तरी पण लोकांचा इतका सपोर्ट होता ना, मी कधी असं वरिड झाले नाही की हॉलिडे कॅन्सल करून घरी यावं तसं नाही झालं, कारण मला आवश्यकताच नाही पडली, कारण लोक आहेत माझ्या बरोबर, अँड दॅट्स वाय थँक यू व्हेरी मच, आय कॉन्ट टेल यू हाऊ मच दिस सपोर्ट मॅटर्ड। कारण मी बोलत असते माझ्या टीमला पण की सोशल मीडियावर कधी कधी खूप असे व्हायरल होऊन जातात ना, तर ज्यांनी ते व्हायरल केलं त्यांच्यावर प्रहार होतोच, म्हणजे देअर बी समथिंग ऑर दी अदर दॅट वॉज यु नो दिस पर्सन डिड दिस, बट द ओव्हरवेलमिंग सपोर्ट दॅट आय गॉट ओनली शोड की लोकांना माहिती आहे की हीच आमची सिच्युएशन आहे, आम्ही लोक रोज असं करून बोलतात, ह्यांनी गाणं बनवलं आणि बोललं, इट्स द सेम थिंग, तर इतकं काय खटकायचं मला आत्तापर्यंत कळत नाही मला। अगदी खरं आहे, पण काही लोकांनी जसं ते स्वतःला लावून घेतलं आहे, खरं तर त्यांचा संबंध नाही पण तरी त्यांनी ते लावून घेतलं, आणि त्यानंतर तुझ्या आईला आय थिंक सो की नोटीस बजावण्यात आली, तू त्या घरात राहतेस का? हो, माझंच घर आहे, माझ्या आईचं घर आहे, पण मी तिकडे नव्हती, आणि जेव्हा मी नव्हती तेव्हा हे सगळं झालं होतं। मी आता पण बोलते की आय नो इट साऊंड्स लाईक अ स्क्वॉड वेंट इन टू माय हाऊस अँड ऑल, आणि आय डोंट नो त्यांचं उद्देश ते होतं की नाही, पण ते पूर्ण बिल्डिंगमध्ये आले आणि त्यांनी खूप लोकांच्या घरी गेले ते, आणि आय थिंक 1 or 2 हाऊसेस वर ऑल्सो गिव्हन अ नोटीस, विच इज अ रेग्युलर थिंग, कारण मला ऐकण्यात आलं आहे की ड्युरिंग द रेन्स ते जातात लोकांच्या घरी आणि चेक करतात, विच इज फाईन, वी हर्ड रिपोर्ट्स, किती रिपोर्ट्स ऐकले याच्या घरी सापडल्याचं, असं नाही की आपण पालून बसलो आहे म्हणजे, बट आय हॅव नो कन्फर्म्ड थिंग की हा हे सापडले म्हणजे काय आहे ते। माझी आई होती, त्यांनी विचारलं आत येऊन बघू शकता का, आणि माझी आई बिईंग अ लॉ अबायडिंग सिटिझन, नॉट शी सेड हो या,
हालांकि आय बिलीव यू कॅन से की माझ्या घरात आता कोणी नाही बिकॉज यू नो ऑफ यू अँड स्पेशली आफ्टर ऑल दॅट हॅपन. तर दॅट्स ऑल हॅपन, दे चेक समथिंग, त्यांना काहीतरी भेटलं आणि मग दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी, कारण मी तिकडे होती, मी ट्विटर उघडलं आणि बोला हा तर माझा घराचा ॲड्रेस आहे, माझ्या आईचं नाव आहे, वाय इज इट ऑन ट्विटर? सो देन आय हर्ड द होल स्टोरी. मी आईला फोन केला, अरे अरे नॉट अ बिग डील, असं असं झालं होतं. मम इट इज द बिग डील बिकॉज यू नो गाणं बनवलंय, त्यांनी काउंटर गाणं बनवलंय, मग ते घरी आले. तर ऑफकोर्स अँड दॅट्स वॉट द जनता इज सेइंग, मला ट्विटरवर खूप असे आले लोकांनी बोललेले. सो आय सेड इट इज, सो शी सेड नो इट वॉज व्हेरी रिस्पेक्टफुल एक्सचेंज, हे हुआ दिस हॅपन. त्याच्या नंतर मी हे सर्व ऐकलं अँड आय वॉज नॉट वरीड अगेन फॉर द सेम रिझन, की मच्छर क्या मस्किटो के आळे, मच्छर के बच्चे, मस्किटो बेबीज, एग्ज एका घरात असं मिळत नाही. दॅट वुड बी अ लिटल स्कॅरी इफ यू गो एनी वे देअर चेकिंग. त्याचा अर्थ आहे की मिळतात अँड इट्स स्कूल मिळतात. तर सपोज टू टेल यू हे क्लीन इट अप, यू नो नॉट क्लीन इट अप, नो इट्स प्लांट्स, इट्स नॉट लाईक अ हाऊस इज डर्टी, यू नो व्हॉट आयम सेइंग. बट हो मी ऐकलं की त्यांनी ते खाली येऊन त्यांनी विचारलं इकडेच राहते काही, हे सगळं झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर जे झालं ते झालं, बट देर वॉज नो 10,000 फाईन नव्हतं, ॲटलीस्ट सो फार नथिंग इज हॅपन. द सेकंड विजिट डिड नॉट हॅपन, ते रूमर्स होते, आय डोंट नो हू स्प्रेड इट, बट वॉट एव्हर इट इज इन फ्रंट, आय एम टेलिंग यू दिस इज वॉट हॅपन. पण एक मुलगी म्हणून, एक सर्वसामान्य मुलगी म्हणून तुला थोडीशी भीती वाटली असेल ज्यावेळेला तू परदेशात होती, आई घरी एकटी होती आणि इकडे हा सगळा राडा सुरू होता, कुठेतरी भीती वाटली होती की अरे आपण म्हणजे एक गंमत म्हणून जे गाणं केलं होतं त्या गाण्याचे दुष्परिणाम इतके भराभर व्हायला लागले आणि त्यात आपली आई एकटी आहे, थोडी भीती वाटली होती? आय थिंक मुलगी असो मुलगा असो त्याला भीती वाटलंच असेल, यु नो इफ युअर तुमचा फॅमिलीचा कोणी मेंबर, अँड आय सपोज दॅट इज द होल पॉईंट, राईट? कोणाला कोणी भिवून बसावं, दॅट इज द पॉईंट. पण ॲट द सेम टाइम माझी, दॅट्स वाय आय कॉल्ड माय मदर अँड शी सेड इट वॉज म्हणजे चिल, इतकंच झालं होतं. पण म्हणजे घरी जाऊन चिल होतं, पण त्याच्यानंतर जे झालं ना दॅट वॉज द प्रॉब्लेम, लाईक दर सडनली मीडिया बाबा आला अँड देर वॉज ऑल ऑफ दिस. पण थ्रू इट ऑल अगेन प्रणाली मला लोकांचं म्हणजे मला तोंड उघडायची गरज पण नाही पडली, कारण मी तिकडे होती, लोक म्हणतात अच्छा आळे शोधतात का, त्यांना पॉटहोल्स दिसत नाही, हे असे लोकांनी इतकी माझी मदत केली. वी वर ऑन अ होर्डिंग, देर वॉज अ पिक्चर ऑफ मी, मतलब लोकांनी मास्क घातले होते अँड दे वर यू नो आउट, दॅट काइंड ऑफ सपोर्ट, लाईक दॅट काइंड ऑफ सपोर्ट इज अ रेव्होल्युशन. तेव्हा इन्स्टेड ऑफ गेटिंग इन टू दीज थिंग्स की यु नो लाईक यू सॅड यु नो थ्रेट्स होवे, धमकी होवे, और हे करून टाकू ते करून टाकू, इवन विथ द रूमर्स, बेटर दॅन दॅट वुड हॅव बीन ऑर स्टील इज टू वर्क विथ द पीपल. कारण तुम्ही ह्या पदावर पोचलोत तर इट इज बिकॉज यु नो वी गॉट यू देअर, वी गॉट यू देअर कारण आम्हाला पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी, वी वॉन्ट अ गुड रिलेशनशिप, बिकॉज अ गुड रिलेशनशिप मीन्स यू आर हॅपी, वी आर व्हेरी हॅपी. रोड्स आर इम्पॉर्टंट, बेसिक नेसेसिटीज. शहर के रोड्स अगर ठीक हो जाए तो उनकी लाईफ ठीक हो जाएगी, कारण आम्ही यु नो रोड्स इज एव्हरीथिंग, आवन जावन तिकडूनच होतो. वी डोंट सिट इन आर स्टुडिओज ऑल द टाइम, वी गो होम, वी गो टू अदर प्लेसेस, म्हणजे असं नाही वेन वी सी देम. तर आमच्यासाठी दे आर इम्पॉर्टंट, सो ऑल आ सॉन्ग वॉज ट्राईंग टू से, कारण असे गाणे मी तुला बोलते ना याच्या आधी पण बनवले, अँड ऑल दिस सॉन्ग वॉज ट्राईंग टू से इज द सेम थिंग दॅट वी बीन ट्राईंग टू से फॉर एव्हर. आमचा आवाज ऐका, आम्ही तुम्हाला बोलतात की असं असं आहे, काहीतरी करा त्याच्या बाबतीत. तितकंच होतं, तितकंच अनदर अटेम्प्ट टू डू द सेम थिंग दॅट वी डुईंग ओवर द इयर्स. बरं आता एक मला सांग की तू गाणी ऐकली असेल ना, तुझ्यावर बनवलेली गाणी पण तू ऐकली असेल. खूप बनवले होते का? दोन तीन तरी बनवलेलेच होते. मी खूप सपोर्टचे गाणे ऐकलेले, लाईक लहान लहान मुले मला पाठवतात ते मुंबई तुला पावसावर भरोसा, म्हणजे तसं लहान मुले, ग्रुप्स ऑफ पीपल, त्या गाण्यांनी दुसरे गाणे सपोर्टचे मी ते ऐकले. पण मग जे दुसऱ्यांनी तुझ्यावर बनवलेलं गाणं आहे ते ऐकलंयस का तू? कसं वाटलं ते तुला, त्यांच्या लिखाणाबद्दल काय म्हणणं आहे तुझं? काय सिंगिंग स्किल्स म्हणणं नाही, मला असं वाटते की त्यांना ऑब्व्हियसली त्यांना मीडियम कळतोय, दे आय मीन इट्स अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन, इट्स अ मीडियम ऑफ एंटरटेनमेंट, इट्स अ मीडियम ऑफ यंग करता करता एक्सप्रेशन. इट हॅज ऑलवेज बीन द केस नो, वेन यू नो अन आर्टिस्ट ऑर अ कॉमन मॅन हॅज टू से समथिंग बियॉन्ड सॉन्ग म्युझिक हॅज बीन देअर एक्सप्रेशन. सो मो पॉवर, ज्यांना पण एक्सप्रेस करायचं आहे करा, फ्री कंट्री यू शूड बी एबल टू एक्सप्रेस. त्यांनी पण केलं एक्सप्रेशन, म्हणजे आपण हे नाही बोलतात की हे रात्री वन नाईट वी विल चेंज द वर्ल्ड, बट वी हॅव सीन स्मॉल चेंजेस ॲज टाईम हॅज गॉन बाय. लाईक आय टोल्ड यू, याच्या पहिले अधिकाऱ्यांना मला थँक्यू बोललं की अरे यू टोल्ड अस अबाउट दॅट खड्डा और आपने जनता की आवाज हम तक पहुंचाई आहे. तर मला कळत नाही हा बवाल कशासाठी आहे. आय जस्ट होप ॲट द एंड ऑफ दिस
द मेसेज रिचेस देम हे झालं चला ओके यू मेड मिस्टेक वी मेड अ सॉन्ग वी मेड मिस्टेक्स बट ॲट द एंड ऑफ इट आय एम जस्ट होपिंग दॅट वी कम टुगेदर बिकॉज रेडिओ आणि आमचं कॉर्पोरेशन ऑर एनी अथॉरिटी फॉर दॅट मॅटर कॅन गेट टुगेदर अँड डू ग्रेट थिंग्स टुगेदर आय रिअली बिलीव्ह बिकॉज इट्स अ लाईव्ह मिडियम दॅट इज कॉन्स्टंटली टेलिंग यू व्हॉट द पीपल आर थिंकिंग हे फक्त डोक्यामध्ये गेलं ना मग वी बी सॉर्टेड मुंबईचं ट्रॅफिक किती लांब लांब ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम सिग्नलचा आकार कसा गोल गोल मुंबईत माया संग गोड बोल मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का तर अशा प्रकारे